ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ऋतुजा, News24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत। पाहूया शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये। कापड बाजारातील अनधिकृत अतिक्रमणे काढावी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीला समाजकंटकांवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन जय जीवेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक मनपा आयुक्त यांना संयुक्तरित्या देण्यात आलं। या प्रसंगी किरण डफळ, गणेश शिंदे, ज्ञानेश्वर पातळे आदी उपस्थित होते। जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या आकडेवारीत रोज वाढ होत असली तरी सर्वाधिक रुग्णांची संख्या नगर शहरात आहे। महानगरपालिका हद्दीतील 846 रुग्ण हे ॲक्टिव्ह असून यातील बहुतांश सावेडी केडगाव परिसरातील आहे। कंटेनमेंट झोनची संख्याही या भागात अधिक आहे। नेवासा तालुक्यातील कुकाणा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी रमेश गायकी यांना मारहाण करून त्यांच्यावर खोटी फिर्याद दाखल केल्याच्या निषेधार्थ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाच्या वतीने निवेदन देण्यात आलंय। अहमदनगर शहरात मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असून शहरात आणखीन 3 ठिकाणी मायक्रो कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे। त्यामुळे एकूण कंटेनमेंट झोनची संख्या 22 पोहोचली असून नगर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 692 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निदान आहे। त्यात नगर शहरात 220 रुग्णांचा समावेश आहे। मनपाच्या कैलासवासी बाळासाहेब देशपांडे दवाखान्यातील रक्तपेढी विभागासाठी पूर्णवेळ डॉक्टर, टेक्निकल सुपरवायझर, लॅब टेक्निशियन उपलब्ध न झाल्यामुळे रक्तपेढीचं काम बंद अवस्थेत आहे। याबाबत यापूर्वी रक्तपेढी सुरू करण्याच्या दृष्टीने बैठक घेण्यात आली होती। या बैठकीत महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की रक्तपेढी विभागासाठी आवश्यक असणारा स्टाफ उपलब्ध करून देण्यात येईल। कोविडचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पुन्हा रुग्णांना रक्ताची आवश्यकता लक्षात घेता मनपाच्या वतीने लवकरात लवकर रक्तपेढी सुरू करून रक्तपिशवी उपलब्ध होईल। याबाबत आवश्यक असणारा स्टाफ प्रशासनाने तातडीने नियुक्त करावा। 15 दिवसात होल ब्लड उपलब्ध होऊन आवश्यक असणाऱ्या स्टाफची नियुक्ती करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्यात। या बातम्यांसह आपण येथे थांबतोय। तुम्ही पात्रा News24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News24 सह्याद्री।